नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच भारत या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा इंडेक्समध्ये बेचाळीसव्या स्थानी आहे आणि तसेच या आधीच्या वर्षी भारतीय रँकिंग मध्ये त्रेचाळीसव्या स्थानी होता आणि या वर्षी भारताच्या रँकिंगमध्ये एका स्थानाने प्रगती होऊन भारत हा बेचाळीसव्या स्थानी आलेला आहे आणि यामध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे तर यु एस यामध्ये प्रथम स्थानावर आहे तर युके दुसऱ्या तर फ्रान्स हा देश तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चल जा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा दोन मार्च रोजी उद्घाटन करण्यात येणाऱ्या आठव्या रायसिना डायलॉगचे प्रमुख अतिथी कोण आहेत तर आता आज आठव्या रायसिना डायलॉगचे उद्घाटन होणार आहे आणि यामध्ये प्रमुख अतिथी कोण असणार आहेत तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ह्या यामध्ये प्रमुख अतिथी असणार आहेत आणि आता ज्या जॉर्जिओ मेलोनी आहेत या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत हे सुद्धा यांच्याविषयी लक्षात राहू द्या आणि याबरोबरच आता हा जो आठवा रायसिना डायलॉग आहे याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आठव्या रायसिना डायलॉग च उद्घाटन करणार आहेत आणि हा जो आठवा रायसिना डायलॉग आहे हा दोन मार्च ते चार मार्च पर्यंत चालणार आहे आणि तसेच या या रायसिना डायलॉग ची थीम काय आहे तर प्रोवोकेशन अन सर्टेनिटी टर्बुलन्स लाईट हाऊस इन द टेम सेट अशी या या रायसिना डायलॉग ची थीम आहे आणि आता हा जो रायसिना डायलॉग आहे याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं तर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने परराष्ट्र मंत्रालयाद्वारे या रायसिना डायलॉगचं आयोजन करण्यात येतं आणि हा जो रायसिना डायलॉग आहे हा दोन हजार सोळा पासून आयोजित करण्यात येत आहे आणि याला रायसीना डायलॉगच का नाव देण्यात आलेलं आहे तर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मुख्यालय रायसिना हिल येथे आहे त्यासाठी या संवादाला देखील रायसिना डायलॉग दे असं नाव देण्यात आलेलं आहे आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा आता नुकतेच पश्चिम नोदल कमांडच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आता पश्चिम नौदल कमांडच्या प्रमुखपदी दिनेश त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि याआधी पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख कोण होते तर राजेंद्र बहादूर सिंग हे पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख होते आणि नुकतेच आता ते निवृत्त झालेले आहेत आणि त्यानंतर आता दिनेश त्रिपाठी यांची पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख होण्याआधी दिनेश त्रिपाठी हे संरक्षण मंत्रालयाच्या नौदल विभागाच्या एकात्मिक मुख्यालयात कार्मिक प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि तसेच दिनेश त्रिपाठी मदे मदे हे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये नौदलामध्ये नियुक्त झाले होते आणि याबरोबरच ते सैनिक स्कुलरिवा आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत आणि आता जे पश्चिम नौदल कमांड आहे याचं मुख्यालय कोठे आहे तर पश्चिम नौदल कमांडचं मुख्यालय मुंबई येथे आहे पूर्व कमांडचं मुख्यालय विशाखापट्टणम येथे आहे तर दक्षिण कमांडचं मुख्यालय कोची येथे आहे आणि याबरोबरच याआधी सुद्धा काही महत्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल अमनप्रीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे टाटा ट्रस्टचे सीईओ म्हणून सिद्धार्थ शर्मा अमूलच्या अध्यक्षपदी श्यामलभाई बी पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डीजीसीएचे महासंचालक म्हणून विक्रम देवदत्त राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून पंकज कुमार सिंग आणि तेलंगणा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून शांती कुमारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा अलीकडेच पार पडलेल्या कतार ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर आता ही जी कतार ओपन टेनिस स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद हे डेनियल मेदवेदेव यांनी पटकावलेलं आहे आणि डेनियल मेदवेदेव यांनी अंतिम सामन्यामध्ये अँडी मरे यांना हरून ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि आता जे डेनियल मेदवेदेव आहेत हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर हे रशिया या देशाचे खेळाडू आहेत आणि तसेच आता त्यांचे हे सतरावे एटीपी टूर विजेतेपद आहे आणि याबरोबरच आता कतार ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर पोलंडच्या एगास यांनी महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि पुरुष दुहेरीचं विजेतेपद हे रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी पटकावलेलं आहे आणि आता प्रश्न क्रमांक चौथा पहा आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर कोणते शहर हे जातीभेद विरोधी कायदा करणारे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा तर नुकतेच आता अमेरिकेतील सिएटल हे शहर जाती भेदविरोधी कायदा करणारे अमेरिकेमधील पहिलं शहर ठरलेलं आहे आणि आता जे सिएटल शहर आहे याच्या कॉन्सिलमध्ये हा ठराव कोणी मांडला होता तर भारतीय वंशाच्या अमेरिकन नेत्या क्षमा सावंत यांनी हा ठराव मांडला होता आणि हा ठराव आता सिएटल कॉन्सिलमध्ये मंजूर झालेला आहे आणि आता सिएटलच्या भेदभाव विरोधी कायद्यामध्ये जातीचाही समावेश करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे जातीभेद विरोधी कायदा करणारे सिएटल हे अमेरिकेमधील पहिलं शहर ठरलेलं आहे आणि पहा भारतीय राज्यघटनेमध्ये जातीभेदाविरुद्ध काय तरतुदी देण्यात आलेल्या आहेत तर कलम पंधरानुसार नुसार धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे तर कलम सतरामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याविषयीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आणि मॅप मध्ये पहा सिएटल शेअर कोठे आहे तर तुम्हाला आता ते सिएटल शेअर दिसत असेल आणि आता जे सिएटल शहर आहे हे अमेरिकेमधील वॉशिंग्टन राज्यामधील एक शहर आहे आणि आता प्रश्न क्रमांक पाचवा पहा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला भेट देणारे सुलतान अल हे कोणत्या देशाचे दुसरे अंतरावीर ठरणार आहेत तर आता हे जे सुलतान अल आहेत हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला भेट देणारे यु या देशाचे दुसरे अंतरावीर ठरणार आहेत आणि त्याचबरोबर सहा महिने अंतराळात घालवणारे अल हे पहिले अरब अंतरावीर सुद्धा ठरणार आहेत आणि आता या मिशनमध्ये अल न्यायादी व्यतिरिक्त इतर कोणाकोणाचा समावेश आहे तर यामध्ये नासा कमांडर स्टीफन बोवेन पायलट विल्यम होबर्ग आणि रशियन अंतरावीर आंद्रे फदेव यांचा समावेश आहे आणि आता ही मोहीम पार पडल्यानंतर यु हा देश सुद्धा दीर्घकालीन मोहिमेवर अंतरावीर पाठवणारा जगातील अकरावा देश ठरणार आहे बरं मग आता हे जे सुलतान अल न्यादी आहेत हे युए ईचे दुसरे अंतरावीर ठरणार आहेत तर या आधीचे पहिले अंतरावीर कोण आहेत तर हजा अल मनसोरी हे यू ए या देशाचे पहिले अंतराळवीर आहेत आणि याबरोबरच आताच आपण पाहिलं होतं की सौदी अरेबिया या देशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कोण बनलेल्या आहेत तर रायना बर्नवी या सौदी अरेबिया या देशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरलेल्या आहेत आणि आता प्रश्न क्रमांक सहावा पहा दोन हजार तेवीस साठीचा सा मार्कोनी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर आता दोन हजार तेवीस पुरस्कार हरी बालकृष्णन यांना देण्यात आलेला आहे आणि त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे तर त्यांना हा पुरस्कार वायर वायर्ड आणि वायरलेस नेटवर्किंग याबरोबरच मोबाईल सेन्सिंग मधील महत्वपूर्ण शोधासाठी प्रदान करण्यात आलेला आहे आणि आता हे जे हरी बालकृष्णन आहेत यांनी आय आय टी मद्रास मधून पदवी प्राप्त केलेली आहे तर बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी पी एच डी पदवी प्राप्त केलेली आहे आणि या बरोबरच याआधी सुद्धा काही महत्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार हा सदी महाजन यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी युनेस्को शांतता पुरस्कार अंजेला मरकेल राजा राम मोहन रॉय राष्ट्रीय पुरस्कार ए बी के प्रसाद मातृभूमी बुक ऑफ द इयर डॉक्टर पेगी मोहन एफ एच प्रेसिडेंट अवॉर्ड वी के पांडियान आणि टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार सूर्यकुमार यादव आणि याबरोबरच सुभाष चंद्र बोस आपत्ती प्रबंधन पुरस्कार दोन हजार तेवीसने ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि मिझोराम मधील लोंगले फायर स्टेशनला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आता प्रश्न क्रमांक सातवा पहा आता नुकताच कोणता फुटबॉलपटू क्लब करिअर मध्ये सातशे गोल करणारा दुसरा फुटबॉल ठरलेला आहे तर नुकतीच आता सातशे गोल करण्याची कामगिरी ही लिओनेल मेसी यांनी केलेली आहे आणि आता हे जे लिओनेल मेसी आहेत हे सध्या कोणत्या क्लबकडून खेळत आहेत तर ते, ते पॅरिस सेंट जर्मन एफ सी या क्लबकडून खेळत आहेत आणि त्यांनी हे जे सातशे गोल केलेले आहेत त्यापैकी सहाशे बहात्तर गोल त्यांनी बार्सिलोना या क्लबकडून खेळताना केलेले आहेत आणि अठ्ठावीस गोले पॅरिस सेंट जर्मन या क्लबकडून खेळताना केलेले आहेत आणि तसेच लिओनेल मेसी यांनी आपल्या क्लब करिअरची सुरुवात कोणत्या क्लबकडून खेळताना केली होती तर बार्सिलोना या क्लबकडून खेळतानाच लिओनेल मेसी यांनी आपल्या क्लब करिअरची सुरुवात केली होती आणि नुकताच आता लिओनिएल यांना दोन हजार बावीस साठीचा फिफा प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे आणि आता फुटबॉल क्लब करिअर मध्ये सातशे गोल करणारे पहिले फुटबॉल कोण आहेत तर क्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल क्लब करिअर मध्ये सातशे गोल करणारे पहिले फुटबॉल आहेत आणि आता प्रश्न क्रमांक आठवा पहा आता या प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे तर सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली आहे तर आता ही जी सागर परिक्रमा आहे याच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात गुजरात या राज्यामधून करण्यात आलेली आहे आणि गुजरात राज्यातील सुरतमधील हाजिरा बंदरातून या सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे आणि या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेली आहे आणि हा जो तिसरा टप्पा आहे हा एकोणीस ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि तसेच या सागर परिक्रमेच्या पहिल्या टप्प्याचं आयोजन कधी करण्यात आलं होतं तर मार्च दोन हजार बावीस मध्ये मांडवी येथून या सागर परिक्रमेच्या पहिल्या टप्प्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश आहे आणि तसेच भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा मासळी निर्यातदार देश सुद्धा आहे आणि तसेच आता इथं गुजरात या राज्याचा उल्लेख आलेला आहे तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या गुजरातची राजधानी गांधीनगर आहे आणि सध्या राज्यपाल कोण आहेत तर आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत आणि भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आणि गुजरातमध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत तर चार नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते तर गिर नॅशनल पार्क ब्लॅकबर्क नॅशनल पार्क वनसदा नॅशनल पार्क आणि मरीन नॅशनल पार्क हे चार नॅशनल पार्क गुजरात या राज्यामध्ये स्थित आहेत आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा अलीकडे चर्चेत असलेला पेंगोंग तलाव हा कोणत्या देशामध्ये स्थित आहे तर आता हा जो पेंगॉंग तलाव आहे हा आपल्या भारतामध्ये स्थित आहे आणि भारतामधील लडाख येथे हा पेंगॉंग तलाव स्थित आहे आणि सध्या हा तलाव चर्चेमध्ये काय आहे तर नुकतेच आता पेंगॉंग येथे स्नो लेक मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्नो लेक मॅरेथॉनची गिनीज मध्ये जगातील सर्वात उंच फ्रोझन लेक मॅरेथॉन म्हणून नोंद करण्यात आलेली आहे आणि आता जी मॅरेथॉन आहे ही समुद्र सपाटी चार हजार तीनशे पन्नास मीटर उंचीवर असलेल्या जगप्रसिद्ध पॅंगॉंग तलावावर आयोजित करण्यात आली होती आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा एक भारत श्रेष्ठ भारत वर आधारित ईशान्य प्रदेश आणि भारतातील इतर प्रदेशातील तरुणांना जोडण्याच्या उद्देशाने कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे तर नुकतेच आता ईशान्य प्रदेश आणि भारतातील इतर प्रदेशातील तरुणांना जोडण्याच्या उद्देशाने युवा संगम हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता या अंतर्गत वीस हजाराहून अधिक तरुण भारतभर प्रवास करतील आणि आता त्यांना या अंतर्गत एकमेकांच्या राज्यात सांस्कृतिक शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे आणि तसेच या एक हजार विद्यार्थ्यांपैकी तीनशे विद्यार्थी हे ईशान्य विभागातील असणार आहेत आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू दोन हजार बावीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होईल त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद